नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एक न्यू ट्रॅव्हल ब्लॉग बनवतो आहे. तर आपण चाललो आहे अक्कलकोट. तर माझ्यासोबत आहे ओमकार. तर आता आपण या ब्लॉगमध्ये ना पूर्ण अक्कलकोट जे फिरणार आहे ना ते दाखवणार आहे. प्लस आपण आणखी दुसरी कुठे जाऊ तर तेही कव्हर करू. आणि तिथे जाऊन आपण काय काय करणार आहे आणि आपण कशामध्ये जातो ना ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, फायनली आपण आता अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे. स्वामींच्या चरणी आलेलो आहे. तर इथे येऊन आहे ना खूप पॉझिटिव्ह फील होतं आहे. जसं आता आम्ही आता ट्रेनमध्ये ना काही लोकांना भेटलो तर खूप पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन त्यांनी दिली. त्यांच्याकडनं आम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स झाल्या आणि असं वाटलं नाही की ना म्हणजे हा जो एक तास आमचा एक्स्ट्रा वाढला ना, आमची ट्रेन लेट झाली तर त्यामुळे आम्हाला बोर झालं नाही किंवा काही कंटाळा आला नाही. उलट आणखी इन्फॉर्मेशन कशी भेटेल ह्यातच आम्ही मग्न होतो. आणि स्वामींबद्दल आणखी किती जाणून घेता येईल आपल्याला हे जास्त उत्सुकता होती आम्हाला. तर तुला कसं वाटलं? ॲक्च्युली आम्हाला एक तास लेट झाला यायला, तेव्हा आम्हाला एक अननोन पर्सन भेटले त्या ट्रेनमध्ये चढलेले. त्यांनी आम्हाला अक्कलकोटबद्दल पूर्ण माहिती दिली आणि कुठून कसं ट्रॅव्हल करायचं, कुठे आपल्याला चांगली प्रचिती येईल स्वामींची, हे सगळे डिटेलिंग दिली. तर आम्हाला तो एक तास वेस्ट गेलेल्याचं कुठेच दुःख नाही झालं. उलट आनंदात झाला की आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त इन्फॉर्मेशन भेटली की आम्ही आता तिथे जाऊन ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचू. ओके, दुसरी गोष्ट, आपल्या चॅनलला आता 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि आता फॅमिली वाढत आहे. तर तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या. तर मी तर म्हणेन स्वामींची ही आमच्यासाठी खूप मोठी भेट आहे. मी इथे यायला आणि आम्हाला एक दिवस आधी 2000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला असा योगायोग जुळून आला आणि त्याच्यासाठी स्वामींचे लाख लाख आभार आणि तुमचेसुद्धा. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि आमच्या चॅनलला तुम्ही पुढे शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करत जा. थँक्यू. तर आता आपण आहे ना शिवपुरी अग्निहोत्र या ठिकाणी आलो आहे. हे अक्कलकोटच्या थोडं पहिली आहे, 2 किलोमीटर अहेड स्टेशनवरनं आपण जेव्हा जातो ना अक्कलकोटला, तर असं 8 किलोमीटर आहे. तर हे 6 किलोमीटरवर आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे एक्झॅक्टली इथे काय आहे. तर चला मग आतमध्ये भेटूया. बघू शकतात या साईडला एक टेम्पल आहे, तसंच इथे बघू शकतात सत्य सनातन धर्म बी री एस्टॅब्लिश ऑन द एन्टायर प्लॅनेट, किंगडम ऑफ हॅपीनेस, प्रॉस्पेरिटी अँड पीस बी एस्टॅब्लिश वेअर एव्हर सो दॅट वेलफेअर ऑफ ऑल लाईफ इज अचीव्ह. दिस इज ओनली विश टू से इट मोर फॉर पर्पज ऑफ माय लाईफ. तर इकडे असं आहे, इथे बघू शकता छान अशी बैलाची गाडी आहे. आणि इथे म्हणतात ना की अग्नी जे आपण म्हणतो ना असं हवन वगैरे करतात ते इथे केलं जातं. तर सूर्यास्ताच्या टायमाला लोक इथे आवर्जून येतात. यज्ञ इज द मोस्ट सुप्रीम कर्मा. तर सूर्यास्ताच्या टायमाला इथे नेहमी यज्ञ होतं. शिवपुरी सिन्स एन्शियंट टाइम हॅज बीन चूजन बाय योगीज अँड गुरुज अज अ स्पेशल स्पिरिच्युअल साईट. शिवपुरी हॅज बीन ब्लेस्ड बाय द डिवाईन ग्रेस ऑफ द सप्ला ऋषी 7 सेजेस. शिवपुरी वॉज चूजन बाय लॉर्ड शिवा हिमसेल्फ एज हिज अर्थली अबॉड अँड हॅज बीन सॅक्रिफाईज बाय द प्रेझन्स ऑफ स्वामी शिवानंदा. आता आपण इथे शिवानंद योगेंद्र महाराज यांच्या यज्ञहोत्री या गाभाऱ्यात आलो आहे. इथे त्यांची मूर्ती आहे. ते खूप यज्ञ करण्यासाठी योगी होते असं म्हटलं जातं. आणि तसंच इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तसंच आता आपण वरती जातो ना इथे बघू शकता गाभाऱ्यामध्ये सुद्धा बाकी देवांच्या मूर्ती आहेत. तसेच इथे खूप मोठी अशी शिवशंकराची पिंडी आहे. तर तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या. तसंच इथे बाजूला आहे ना आपल्या दत्त महाराजांची मूर्ती आहे. आणि इथे आपण खाली आलो की इथे लक्ष्मण, राम आणि सीताची मूर्ती आहे. तसंच हनुमानाची मूर्ती आहे. इथे व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. तसंच आता आपण इकडनं बाहेर आलो आहे. तर खालच्या बाजूला जर आपण गेलो तर उजव्या साईडला पादुकांचं दर्शन होतं आपल्याला. तर तिथे बघू शकतात शिवानंद महाराजांची मूर्ती आहे आणि पादुका ठेवलेल्या आहे. ही जी प्लेस आहे इथे यज्ञ केले जातात म्हणून ह्याला यज्ञहोत्र असं नाव पडलेलं आहे. तर इथे सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम यज्ञ होतात, म्हणजे सूर्य उदय होतो तेव्हा आणि सूर्यास्त होतो तेव्हा. तर बघू शकतात खूप सुंदर असं हे मंदिर आहे. शांत वातावरण आहे. इथे येऊन तुम्ही छान असं पीसफुली रिलॅक्स करू शकता.
तर तुम्ही सुद्धा पादुकांचं दर्शन करून घ्या. आणि जेव्हाही तुम्ही अक्कलकोटमध्ये याल तर या मंदिराला तुम्ही नक्की व्हिजिट करा, कारण आपण जेव्हा अक्कलकोटला जातो तेव्हा वाटेवरच आहे हे मंदिर. तर हे बघू शकता आता इथे यज्ञाची तयारी चालू आहे. तर आता आपण देवळाच्या आवारात पोचलोय, तर इथे बघू शकतात स्टॉल्स आहेत, तिथे तुम्हाला पेढे वगैरे सगळं भेटून जातं. तसं इथे ही लाईनसाठी आहे. तर आता आम्हाला ना उशीर झाला, कारण आमची ट्रेन लेट झाली, त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन आत्ता मंदिरात जातोय. तर बघू शकता इथे सगळे असे स्टॉल्स आहेत. तर आता आम्ही इथे आहे ना, 100 रुपयाची ओटी घेतली आहे. तर अशा प्रकारे फूल नारळ अगरबत्ती दिला जातो, पेढे वगैरे. तर आता आपण इकडनं आत जाणार आहे स्वामी समर्थांच्या मठामध्ये. बघू शकतात आपण इकडनं दर्शन घ्या. तर आमचं नशीब खूप चांगलं होतं, आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात एंटर केलं आणि आम्हाला आरती भेटली. आमचं आहे ना दर्शन झालेलं आहे. तर आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं इथे वटवृक्ष मठमध्ये आलो होतो आम्ही आता. तर बघू शकतात पाठीमध्ये आरती पण घ्यायला लोक उभी रांग लावली आहे, तर तिथे आपण आरती घेऊ शकतो आता, कारण आम्हाला आरती पण भेटली. सुंदर अशी आरती झाली, आमची दर्शन झालं. तर आता आपण इथे बघू शकतात आपण मठात आहोत. तसंच तुम्ही इथे आहे ना दर्शन घेऊ शकता, टीव्हीवर बघू शकतात स्वामींचं दर्शन होते आहे. तर एवढं क्लिअर नाही दिसत आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. तर बघू शकता छान अशी आपली स्वामींची मूर्ती आहे गाभाऱ्यामध्ये. तर तुम्ही सर्वांनी ह्यांचं दर्शन करून घ्या. आणि इथे आरतीला सगळेजण उभे आहेत. पाठीमागे आपण रुद्राक्षाची माळा, स्वामींची मूर्ती किंवा देणगी जर द्यायची असेल तर आपण या काउंटरला इथे देऊ शकतो आणि मूर्त्या घेऊ शकतो. तर मी तुम्हाला त्याचं फर्स्ट लुक दाखवतो. तर ही जी छोटी आहे ना ह्याची कॉस्ट आहे 200 रुपये, आणि ही जी मधली आहे ह्याची 400 आहे, आणि जी मोठी आहे त्याची 500 आहे. तर अशी वेगळीवेगळी कॉस्ट आहे मूर्त्यांची. तर आपण इथे येऊन देणगीसुद्धा देऊ शकतो आणि मूर्ती विकत घेऊ शकतो. तर ओमकारनी आणि मी दोघांनी आम्ही आता मूर्त्या घेतल्या आहेत आपल्या आपल्या घरी नेण्यासाठी आणि स्वामींची पूजा करण्यासाठी. म्हणजे हाच योग होता स्वामींना आमच्या घरी येण्यासाठी आणि आम्हाला इथे येण्यासाठी. तर आता आम्ही स्वामींना आमच्या घरी घेऊन जातो आहे. तर तुम्ही सर्वांनी इथे दर्शन घ्या. तर आम्ही आमचे स्वामी घेतले आहेत. तर बघू शकतात खूप सुंदर अशी आम्हाला मूर्ती भेटली आहेत, छान असं स्वामींचं रूप आहे. आणि आम्ही आता हे स्वामींच्या पादुकांवर ठेवून पूजा करून घेतली आहे. तर आता आम्ही आहे ना अन्नछत्रमध्ये भोजन करायला जातो आहे. तर इथे स्वामी भक्तांना प्रसाद दिला जातो. तर आता आपण ह्या प्रसादाचा लाभ घेणार आहे. इथे भक्तांना सकाळी आणि संध्याकाळी प्रसाद म्हणून जेवणाची सोय आहे. तर आता आपण आज जातोय इकडे आणि आपण प्रसाद म्हणून हे ग्रहण करणार आहे. बघू शकतात तर बघू शकतात इथे महाप्रसाद गृह म्हणून लिहिलेलं आहे. तर तिथे पार्टीमध्ये ना जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी रांग होती. तर आता आपण इथे जाणार आहे, इथे आपल्या लोकांसाठी आहे. तर खूप सारे भाविक इकडे प्रसादाचा लाभ घ्यायला येतात. तर बघू शकतात आतमध्ये खूप लाईन आहे, बघू शकतात पूर्ण. तर आपण त्या लाईनीमध्ये आता जॉईन होणार आहे आतमध्ये. बघू शकता
तर इथे सगळी आहे ना पुरुषांची लाईन आहे आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता सगळ्या महिला वर्गांची लाईन आहे. तर आतून आपण ह्या फेऱ्यामध्ये असं फिरून फिरून आपल्याला आणखी चार फेरे जायचे आहेत आणि त्यानंतर आपण मग प्रसाद गृहामध्ये पोहोचू. बघू शकतात कित्येक भाविक इथे येत असतात दररोज आणि स्वामींचं दर्शन घेत असतात, तसंच तसंच प्रसादाचा सुद्धा लाभ घेत असतात. तर आपण सुद्धा आज तो लाभ घेत आहे. तर बघू शकतात इथे वारीचा भात आहे, साबुदाण्याची खिचडी आहे आणि कढी आहे. तर आता आम्ही इथे जेवण घेणार आहे. तसंच बघू शकता सर्व भाविक इथे जेवण करत आहेत आणि बसण्याची सुद्धा खूप सुंदर अशी सोय आहे. आपण आपलं स्वतःचं ताट घ्यायचं, वाटी घ्यायचं, पुसायचं, त्यात जेवण घ्यायचं आणि परत आपण हे असंच धुवून ठेवून द्यायचं अशी इथे सिस्टम आहे. तर खूप सुंदर वाटते, आम्हाला प्रसाद भेटला आहे. तर आता आम्ही तो ग्रहण करून घेतो. श्री स्वामी समर्थ. आज एकादशी होती तर आम्हाला एकादशी निमित्त खिचडी आणि वरीचा भात आणि शेंगदाण्याची कढी असा प्रसाद भेटला. तर खूप सारे भाविक इथे दर्शन झाल्यानंतर भोजन ग्रहण करायला येतात. त्यानंतर इथे राहण्याची सुद्धा सोय आहे. आम्ही एक सेपरेट रूम बुक केला आहे तर आम्ही तिथे राहिलो आहे. तर आता रात्र झाली आहे तर आता आम्ही रूमवर जाऊ, तिथे थोडंसं झोपू, रेस्ट करू आणि उद्या सकाळी उठून आम्हाला देवळात यायचं आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मी उद्या वेगवेगळे टेम्पल्स व्हिजिट करणार आहे. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तर आता आपण परत वृक्षाकडे आलो आहे. रात्री आपल्याला खूप लेट झाला तर आम्ही डिरेक्टली झोपू गेलो. तर आता आपण इथे नाश्ता करणार आहे. इथे बघू शकतात लाईनी त्याला नाश्त्यासाठी काउंटर आहेत. तर इथे आपल्याला मसाला डोसा, इडली, मेंदूवडी वगैरे भेटून जातो सकाळचा नाश्ता करण्यासाठी. इथे नाश्ता करून आपण मंदिरात जाऊ आणि मग तसं पुढे तुम्हाला आम्ही दाखवू कुठे कुठे जातो आहे. तर आता मी आहे ना मसाला डोसा घेतलेला आहे. तर बघू शकता डोसा असं सेपरेट देतात, भाजी, चटणी आणि सांबार. तर ओंकार सुद्धा इथे बसलेला आहे. इथे खाण्यापिण्याची थोडीशी सोय कमी आहे, म्हणजे असे नॉर्मल स्टॉल्सच आहे तिकडे. ओंकार, गुड मॉर्निंग. इथे ना कलिंगड आणि अननस घेतो आहे खायला. तर अशी ना इथे गाडी लागतात, 20-20 रुपये आहे. तर बघू शकतात लाईनी इथे फ्रुट्स वगैरे भेटून जातात इझिली आणि हे सगळे असे काउंटर्स आहे. आणि इकडनं आपण आत गेलो ना पुढे की आपलं वटवृक्षाकडे जाण्यासाठी मार्ग आहे दर्शनाला. आणि हे आपलं अन्नछत्र आहे. तर इथे ना सगळे स्टॉल्स आहेत, इथे हार, शॉल, पेढे आपल्याला प्रसाद वगैरे भेटून जातो. ओके, आणि त्याच्या ऑपोजिट इकडे बघितलं ना असं सगळं लाईनीत तुम्हाला स्टॉल भेटून जाईल. आणि असं इकडे आपलं स्वामींचं दर्शन होते आणि इकडनं आपलं मेन एंट्रन्स आहे. तर आता आपण आतमध्ये जातो आहे दर्शनाला. तर असंच आत आल्यावर इथे छान असा स्वामींचा फोटो आहे आणि आता आपण स्वामींच्या दरबारात प्रवेश करतो आहे. तर काल रात्री आपण आरतीच्या टायमाला आलो तो गर्दी होती तर आपल्याला व्यवस्थित व्हिडिओ पण नव्हता काढता आलेला. तर आता आपण इथे बघू शकतो, छान असं दर्शन घेऊ शकतो. तर इथे आहे ना टीव्ही लावलेला आहे, टीव्हीवर सुद्धा आपलं स्वामींचं दर्शन होते. तसंच इथे हे वटवृक्ष आहे बघू शकतात. आणि इथे हे श्री ज्योतिबा मंडप म्हणून आहे. इथे आपलं धार्मिक भजन, कीर्तन, पारायण इथं सांस्कृतिक कार्यक्रम तिकडे होतात. तसंच इथे सुद्धा आपल्याला मंदिराच्या आवारात बसता येतं. आणि इथे हे वटवृक्ष आहे आपलं स्वामींचं बघू शकतात. तसंच इथे खाली मंदिर आहे. असं दर्शन घेऊन आपण लागलं. आता आपण दर्शनाच्या लाईनीत जातो आहे बघू शकतात. ओंकार गेलाय पुढे लाईन मध्ये. आपण आता पाया पडून घेतो. ओंकार पाया पडलाय.
वटवृक्षामध्ये आपण जे स्वामी आहेत त्यांचं इथे दर्शन होतं, तसंच इथे स्वामींचे पादुका आहेत असं हे वटवृक्ष आहे आणि इथे आपली ही स्वामींची रुद्राक्षापासून बनवलेला फोटो फ्रेम आहे. तर बघू शकतात खूप गर्दी आहे. आज गुरुवार पण आहे तर छान आम्हाला प्रसादसुद्धा भेटला आणि छान असं दर्शन झालं 10 मिनिटांमध्ये. आणि इथे आपल्याला देणगी देता येते, तसं स्वामींची मूर्ती वगैरे किंवा इतर वस्तू आपल्याला घेता येतात. तर तुम्ही बघू शकता हा जो स्वामींचा फोटो आहे ना, हा पूर्ण रुद्राक्षापासून बनवलेला आहे. हे सगळं मंदिराचा परिसर आहे. तुम्हाला जवळनं एक लोक दाखवतो, बघू शकता एक बघू शकता पूर्ण हा रुद्राक्षापासून बनवलेला स्वामींचा फोटो आहे. तर इथे बघू शकता तुम्ही हार वगैरे अशा सगळ्या वस्तू इथे भेटतात, तसे छोटे हार वगैरे आहेत, माळा आहेत आणि स्वामींच्या ना खूप अशा सुंदर सुंदर मूर्ती आहेत, 1000 ते 1500 आहेत. तसं पितळेमध्ये सुद्धा बघू शकतात तुम्ही काय आहे, तसंच अन्नपूर्णा वगैरे आहे, स्वामी समर्थांचं आहे, पूजेला पादुका विचारतो हा, तसेच पादुका पण आहे इथे. आणि आपल्याला घराला लावण्यासाठी नेम प्लेट आहे आणि असे लाईनही त्यांना सगळीकडे तुम्ही बघू शकता. हे दुकान आहे, स्वामींचे छान असे फोटो फ्रेम सुद्धा आहे तुम्ही बघू शकता. घंटी वगैरे आहे, पेला वगैरे आहे इकडे. तर आता आपण आलोय श्री गुरु मंदिर बाळाप्पा मठ अक्कलकोट. तर आता आपण आतमध्ये जातोय इकडून. तर आपला प्रवेशद्वार आहे, इथे आपण असे पाय धुवायचे आहे. आणि मग आता आपण आतमध्ये इथे जाणार आहे पाया पडायला. तर इथे रामा रामाश्रम पण आहे. तसंच इथे बघू शकतात महर्षी बाळापण गुरु मंदिर अक्कलकोट. तसंच इथे आहे ना याच्यामध्ये स्वामींचे पावलं जे ठसे तुम्हाला दिसतील, त्यामुळे हे चौकटांना इकडे असं चौकट काढलेलं आहे लादीवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तसे इथे बघू शकतात गणपती बाप्पाचे वेगळ्या वेगळ्या मूर्ती आहेत, जसे राधा कृष्ण आहे, गोकुळ आहे. तसंच इथे श्री स्वामींचे मूर्ती आहे. आणि असं आपण आत आलो ना बघू शकतात असं जुनाट असं मंदिर आहे छान. इथे तसंच बघू शकतात संतांचे फोटोज आहेत. इथे लोक पारायण वगैरे करायला बसतात. तसे तुम्ही इथे तुम्ही बघू शकता स्वामींच्या पायांचे ठसे आहेत, त्यामुळे इथे असे चौकट काढलेले आहेत. हे गुरु मंदिर आहे, त्यांची पादुका आहेत इकडे. आणि आता आपण गुरुजींकडनं जाणून घेणार आहे इकडची इन्फॉर्मेशन आणि इथे स्वामींचं कसं येणं झालं आणि कशा प्रकारे हे मंदिराचं निर्माण झालं. तर हा स्वामी समर्थांचा मूळ फोटो आहे जो कोडॅक कंपनी पहिल्यांदा काढला होता. तसंच इथे
गुरूंची मूर्ती आहे आणि समाधी आहे. तसेच आपले दत्तम गुरु आहेत. तसंच इथे देवळात आहे ना राम मंदिर सुद्धा आहे, बघू शकतात खूप सुंदर असं त्याच्यावर काम केलेलं आहे. आता आपण राम मंदिराकडे जातो आहे. बघू शकतात श्री राम प्रसन्न श्री राम प्रसन्न. तसंच इथे बघू शकतात शिवशंकराची पिंडी आहे. ओम नम शिवाय ओम नम शिवाय. तर हे रामाचं मंदिर आहे. तसंच तिथे तुम्ही बघू शकता गौशाला आहे. जर्सी गाय आहेत मस्त. शकतात छान असं गायीचा तबेला आहे. आतमध्ये गायींना सुद्धा नाव आहे. तसं श्री विद्या आहे, तसंच ती विष्णुप्रिया आहे, नंदिनी आहे आणि हरिप्रिया आहे. तसंच हे बछडे आहेत त्यांचे आहेत, तर हे बाहेर बांधले आहेत. तर खूप सुंदर अशा गायी आहेत इकडे. काल गावाकडची आठवण जाईल तुम्ही. त्यांचा मूळ ओरिजिनल फोटो अमेरिकेच्या कोड्या कंपनीने 1872 साली स्वामी समर्थ हयात असताना सर्व शिष्यगणासमवेतच्या कॅमेऱ्यातला भारतातला पहिला फोटो आहे. हे मधले स्वामी समर्थ महाराज, अलीकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराज समाधी मंदिर, इकडचे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट, वरच्या कोपऱ्यात हात जुळून उभे असलेले ते बाळाप्पा महाराज, हा तिथे समाधी आहे. खांद्यावर चौरी घेतलेले भुजंगा स्वामीचे सेवक, अक्कलकोटच्या राजांनी त्यांची त्या काळी नेमणूक केली होती. अलीकडच्या पांड्या साडीच्या वरच्या बाजूच्या सुंदराबाई. गावाऱ्यामध्ये नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे ते स्वामी समर्थाचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी. बाळाप्पा महाराज स्वामींचे सेवेत प्रत्यक्षात 22 वर्ष होते. गावाऱ्यात कोनाड्यात देवळीमध्ये छत्रीखाली श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे. त्याच्याखाली जे पादुका तुम्हाला दिसतात पांढरे, स्वामी समर्थांनी बाळाप्पा महाराजाला सुवास्ते दिलेल्या त्या मूळ चिन्मय पादुका आहे. त्या पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला. तर या मठाला 124वं वर्ष चालू आहे. बाळाप्पा महाराज नंतर हे खालचे गादीवर आले गंगाधर महाराज. गंगाधर महाराज नंतर अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरी. असं गुरु शिष्य परंपरा आहे म्हणून गुरु मंदिर नाव आहे. आणि बाळाप्पा महाराजाचा मठ देखील म्हणतात. ओके. इथे दुपारी 12:30 ते 3 गाभाऱ्याच्या मागे भोजन प्रसाद असतो. बरोबर. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते, परत 8 ते 10 महाप्रसाद असतो. ओके. स्वामींचं शिजघर आहे, इथे 5 ते 5 वाजता काकड्या आरती असते. संध्याकाळी 7 ते 8 आरती असते. स्वामीला हुक्का दिला जातो, निद्रिस्त केलं जातं, मच्छरदानी लावलं जाते. गुरु शिष्याची भेट या मठात अनेक वेळा झाली असल्या कारणाने स्वामीचे सर्व नित्य कार्यक्रम या मठात चालू आहे. आज गुरुवार असल्या कारणाने मठात पालखी निघते. मठातल्या मठात स्वामींच्या सर्व मठात अक्कलकोटात जेवढे मठ आहेत तिथे पालखी असते. आज किती वाजता पालखी निघते तुम्ही? 7 ते 8 आतल्या म्हणजे इकडेच भागामध्ये गेल्या मात्र 8 ते 10 प्रसाद असतो. ओके. इथं काय सांगण्याचं की नाही, एक मुंबईचे भक्त होते, ते स्वामींचे निस्सीम भक्त होते. ओके. त्यांची कुलस्वामिनी तुळजापूरची देवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, त्याला तिकडे दर्शनाला यायचं होतं. ओके. परंतु अनेक अडचणी येऊ लागल्यामुळे तो स्वामीला विनंती केला, मला अडचणी फार आल्या, तुम्हीच मार्ग दाखवा म्हणल्यावर त्यांनीच पाटे मीच कुलस्वामीने महालक्ष्मी आहे म्हणून असं दर्शन दिलंय. ओके. मग ते 2 दिवसात गाडी घेऊन इकडे आले. इथे नैवेद्य करून सगळं प्रसाद करून
ते परत जातात, सहा महिन्याला एकदा येतात ते. ओके, तर ती परंपरा चालू झाली. चालू झाली काय, साडी वगैरे नेसून त्यांचंच काम आहे. ओके, बघू शकतात छान असं. हे सहा सहा महिन्यांनी येऊन ते आता आपल्या स्वामींची इथे पूजा करतात. स्वामींनी महालक्ष्मीच्या रूपात त्यांना दर्शन दिलं होतं. बघू शकतात त्यांनी सुंदर अशी साडी घातली आहे. छान असा आपला स्वामींचा फोटो आहे आई रूपामध्ये. तर तुम्ही सुद्धा याचं अनुसरण करून घ्या. तर इथे बघू शकतात प्रत्येक फरशीवर स्वामींची पावलं उमटल्याचा ठसा आहे. त्यामुळे इथे मंदिराने येणार प्रत्येक ठिकाणी असे चौकट काढलेले आहे. आणि असं म्हटलं जाते की जेव्हा मंदिराचं जीर्णोद्धार करायचा होता आणि संपूर्ण मंदिराची फरशी बदलायची होती, त्यांना तेव्हा अशी ही पावलं दिसल्यामुळे त्यांनी ते काम रद्द केलं होतं. तर आपण आता आलो आहे श्री हक्क्याचे मारुती मंदिर, श्री क्षेत्र अक्कलकोट, पुजारी निले गावकर. तर आता आपण आतमध्ये जातो आहे. तर इथे आपण चप्पल काढू. तर आज जातात. तर इथे आहे ना व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. तर आपण मारुतीची मूर्ती तुम्हाला दाखवू नाही शकत. तर इथे देवळाबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती आम्ही तुम्हाला दाखवतो. तशी बघू शकता इथे असं हे लिहिलेलं आहे, ह्याच्या देवळाबद्दल पूर्ण ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथे तुम्ही हे वाचू शकता. तसंच इथे श्री हनुमान चालीसा आहे. इथे बघू शकतात आपले नागदेवता आहे. आणि असं हे मंदिर आहे. बघू शकतात ती तुळजा भवानी आई. तसंच श्री स्वामी समर्थ यांची पादुका आणि त्यांचा फोटो आहे. तसंच इथे श्री रामदास स्वामी आहेत, त्यांची पादुका आणि त्यांचा फोटो आहे. आणि इथे श्री तुकाराम महाराज आहेत, त्यांचे पादुका आणि त्यांचा फोटो आहे. इथे या जागी तप केला होता. आताच आपण वरती जातोय. तर जसं हे मंदिर आहे आपलं मारुती रायाचं, तर आता इथे जीर्णोद्धार करण्याचं चाललं आहे. तर इथे देणगी वगैरे घेतात ते. आणि खाली तपभूमी आहे. तर ते आपला थोडी इन्फॉर्मेशन देतील या देवळाबद्दल. तर आई तुम्ही काय सांगू शकाल? मारुतीचं मंदिर आहे. रामदास स्वामींनी स्थापन केलेली मूर्ती आहे. 1600 सालची सज्जनगडचे रामदास स्वामी. पहिला प्रकार आहे रामापुढे हात जोडलेला. दुसरा प्रकार आहे ते वरदहस्त म्हणजे नाही द्रोणागिरी शक्ती आणलेला. आणि तिसरा प्रकार आहे वरदहस्त म्हणजे वर हात करून आशीर्वाद दिलेली मूर्ती. अशी सहसा पाहायला मिळत नाही. मारुतीचा चेहरा आहे तो आपल्यासारखा आहे, मानवरूपी आहे. आणि काळ्या पाषाणाची मूर्ती, याला शेंदूर लावत नाही. ओके, हे आमचं खाजगी देऊळ आहे. ट्रस्ट पंच काही नाहीये. हे आम्ही मेंटेनन्स साठी आम्ही फोटो ठेवले. जीर्णोद्धारासाठी पावती पुस्तक ठेवलंय. ओके, हा दाखवा की. तर असे फोटो आहे मारुतीचा आणि हे पावती पुस्तक आहे त्यांचं. तर इथे तुम्ही येऊन देणगी देऊ शकता. तर डिरेक्टली इथे येऊनच देणगी घेऊ शकता. आणि खाली जे तपभूमी आहे त्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? स्वामी महाराज, बाळप्पा महाराज 12 वर्ष जप केलेली जागा आहे, तपभूमी आहे. स्वामी महाराजांनी बाळप्पा महाराजांना 12 वर्ष जप करायला लावलं. बाळप्पा महाराज हे लक्षाधी सोने चांदीचे व्यापारी कर्नाटकातले. त्यांनी त्यांना भाऊबंदांनी इस्टेटीसाठी करंजीतून वीज घातलं. मग ते स्वामी महाराजांकडे आले. स्वामी महाराजांनी सांगितलं इथं 12 वर्ष जप कर. मग इथं त्यांनी जप केल्यानंतर स्वामी महाराजांनी बेंबीतून विषयाची पुडी काढली आहे. स्वामी महाराजांच्या बाळापांच्या फोटोमध्ये आहे. okay. विषयाची पुडी काढून मग त्यांनी गुरुमंदिरमध्ये गेले. त्यांची गुरुमंदिरमध्ये समाधी आहे. ओके, तर आपण पुरेशी माहिती घेतलेली यांच्याकडनं. आणि आता आपण पुढच्या देवळात जाणार आहे. तर मग चला भेटूया. तर आता आपण स्वामींच्या समाधी मंदिरमध्ये आलो आहे. तर आता आपण आज जातो आहे. तर बघू शकतात सुंदर असं हे आपलं स्वामींचं समाधी मंदिर आहे. स्वामी समर्थ यांचे परम भक्त चाळोपा महाराजांचे घर आहे हे. तर इथेच समाधी मंदिर आहे. बघू शकतात
सुंदर असं हे आपलं स्वामींचं मंदिर बांधलं आहे. इथे बघू शकतात पादुका पूजन होत असतो, स्वामींची पूजा चालू आहे. तसं इथे सुद्धा स्वामींचा अभिषेक चालू आहे. इथे बघू शकतात पोथी वगैरे वाचली जाते आहे. बोल सर. चोळप्पा महाराजांचा वाडा होता या ठिकाणी. 21 वर्ष स्वामींनी निज वास्तव्य केलं. समाधी घ्यायच्या 5 वर्ष आधी हे मंदिर स्वामींनी स्वतः बांधून गेलं आणि चैत्र वद्य त्रयोदशी 30 एप्रिल 1878 ला महाराजांनी इथे समाधी घेतली. कोकणात ताम्रकोटेचे शिवलिंग खंडोबा गणपती यांची पाहुणे म्हणून स्थापना केली आहे. स्वतः आज महाराज समाधी सुधारले आणि या महाराजांचे कडाव आहे. आपण डोकं ठेवून दर्शन घेऊ शकता. बाकीचे वस्तू तुम्हाला थँक्यू गुरुजी. त्यांच्यासाठी स्वामी आले. तुळप्पा महाराजांची 5वी पिढी आहे आमच्या घरातच स्वामींची समाधी. ओके. तर आता आपण इकडची इन्फॉर्मेशन गुरुजींकडनं घेतलेली आहे. आता इकडे आपण 3 प्रदक्षिणा काढणार आहेत मंदिराचे. तसंच इथे स्वामींचे हे बघतात. इथे सुद्धा स्वामींची मूर्ती आहे. तर हा चोळाप्पा यांचा वाडाचं आणि घर आहे बघू शकतात. इथेच आपली स्वामींची समाधी मंदिर आहे. त्याच्याच आवारामध्ये इथे अनेक असे छोटे छोटे मंदिर आहेत. तर इथे बघू शकतात आहे. तसंच इथे पावलं आहेत, पादुका आहेत. इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. तसंच इथे एक आहे आणि इथे परत आपली शिवशंकराची पिंडी आहे. तर ह्याला आपण 5 फेरे घालायचे आहे. तर आता आपण जातोय श्री चाळोप्पा महाराज यांच्या वाड्यामध्ये. तर हा त्यांचा अक्काचा वाडा आहे बघू शकतात. आपण श्री चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. तर इथे ही विहीर आहे. तर ह्याच्याबद्दल ही खूप अशी सांगता आहे बघू शकतात. इथे स्वामींच तर बघू शकता छान अशी ना पितळेची गणपती बाबा उंदीर घेऊन जाताना जी रथ आहे. तसंच इथे बघू शकतात आपले घोडागाडी आहे. तसंच बैलगाडी आहे, हत्ती आहे. स्वामी समर्थांची दत्तांची वगैरे मूर्ती आहे, पादुका आहेत. तसं हे बघू शकता हे झाड वगैरे आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे बघायला भेटेलच इथे आलात की प्रत्येक मंदिराच्या बाहेर तुम्हाला स्वामींची मूर्ती, फोटो किंवा इतर वस्तू तुम्हाला बघता येतील. ओटी वगैरे सुद्धा भेटते इकडे. तर आता आपण आता दुसऱ्या देवळाकडे मूव्ह करतोय. तर इथे हे शिवलिंगाचं मंदिर आहे. इथे आतमध्ये शिवशंकराची पिंडी आहे. आतमध्ये जाऊ शकतो. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय बघू शकतात. अशी मूर्ती आहे. तसंच इथे सुद्धा शिवशंकरची छान अशी मूर्ती आहे. असं गुफा टाईप केलेलं आहे. छान असं मंदिर आहे, छोटूसच आहे. इथे सुद्धा तुम्ही दर्शनाला येऊ शकता. तर आता आपण आलोय श्री खंडोबा मंदिर बघू शकतात. तर इथे स्वामी पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोटमार आले होते तर इथे वास्तव्यासाठी आले होते. तर आपण आत चाललो आहे इकडून बघू शकतात.
देवाचं हे खंडोबा मंदिर आहे. सकाळी वेळ 9 ते 7 वाजेपर्यंत आपल्याला इथे सुद्धा म्युझियम मध्ये जाता येते. आज जातो आहे तिथे स्वामी पहिल्यांदा आले होते. इथे लिहिलेलं आहे बघू शकता श्री स्वामी समर्थ आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमी ललित पंचमी च्या नवरात्र काळाचे स्वामी समर्थ सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केल्याने त्यास प्रथम स्थान व महत्वाचे स्थान मानले जाते. तर इथे बघू शकतात जसं कासव आहे तसंच इथे खंडोबाचं मंदिर आहे. तर आपण पाया पडून घेऊया. जय खंडोबा. तसंच वरती दत्तांची स्वामींची फोटो फ्रेम आहे. तसंच इथे स्वामींचे पादुका आहेत आणि स्वामींचा फोटो आहे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ का. तर आत्ता आपण आहे ना आर्मरी व म्युझियम खासगी ह्याचा प्रवेश आहे 15 रुपये आणि तिकडनं असं ही एंट्रन्स आहे बघू शकतात आर्मरी म्युझियम तिकीट घर आणि तिकडनं एंट्रन्स अशा प्रकारे आता आपण आर्मरी म्युझियममध्ये जाणार आहे. पण इथे ना व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तर आपण जेवढं पॉसिबल आहे खाली तेवढंच काढू. शकता इकडे हे म्युझियम आहे पण इथे व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही आहे तर आपण आतमध्ये जाऊन व्हिडिओ नाही काढू शकत. तर ही पूर्ण अशी जागा आहे. आता मी आतमध्ये जाणार आहे म्युझियममध्ये जे जे स्वामींनी इथे यांना दिलं होतं तर त्याचं म्युझियम आहे किंवा काही वस्तू आहेत ते आपण बघणार आहे. राजे आज नाही आहे तर त्यांची भेट आपल्याला होणार नाही आहे इकडे वाड्यावर. तर आता आम्ही ना वरती म्युझियममध्ये जाऊन आलो तर तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे पण खूप सुंदर असे आर्मी रिलेटेड वेपन्स आहेत. मग छोटे छोटे असे वुडन्सचे काज होते परत जे आपल्याला लढाईला लागणारे जे वस्तू होत्या त्या सगळ्या होते. गन्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्या जमान्यामध्ये जे यूज केले होते. तर खूप सुंदर असं हे म्युझियम आहे. जर तुम्ही आलात ना अक्कलकोटला तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा तुम्हालाही आवडेल आणि खूप सुंदर अशा गोष्टी बघण्यासारख्या आतमध्ये. पण तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ काढता नाही आले किंवा काही फोटो पण नाही आम्ही काढू शकले. आणि आज राजे पण अवेलेबल नव्हते इथे तर त्यांच्यासोबत सुद्धा एक फोटो काढता नाही आला किंवा त्यांच्याकडनं जाणून घेताही नाही आलं. तर जे काय आहे ते आम्ही बघितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून बरंच काही बघण्यासारखं आहे. अजून आम्ही आता टेम्पल्स वगैरे जाणार आहे तर तेही दाखवणार आहे. म्हणजे अक्कलकोटमध्ये काय काय फिरण्यासाठी आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत नक्कीच कळेल. तर इथे बघू शकतात श्री 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. तर इथे ना 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर आता आपण आतमध्ये देवळात जातो. समोर बघू शकता देऊळ आहे. नंदी आहे इथे तसं शिवशंकराची इथे पिंडी आहे बघू शकतात. आणि आतमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे तुम्ही बघू शकता. तर तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या. छोटंसंच मंदिर आहे खूप सुंदर आहे बघू शकतात. इथे अभिषेक वगैरे पण केला जातो. तर या मंदिराची अशी कथा आहे की इथे शिवयोगी बुवा होते. त्यांना इथे 3 स्वतःहून स्वयंभू जमिनीतून आलेले 3 पिंड दिसले होते. आणि मग जेव्हा जमीन खोदली तर त्यांना आणखी 9 छोटे छोटे पिंड त्यांना दिसले. त्यामुळे इथे 12 ज्योतिर्लिंग असं नाव पडलं आहे. तर बघू शकता तिथे 3 मोठे आहेत आणि बाकी खोदल्यानंतर त्यांना जे 9 भेटले त्यांचे 9 तुम्हाला छोटे छोटे दिसतील. असे करून हे टोटल 12 शिवलिंग आहेत. त्यामुळे यांना 12 ज्योतिर्लिंग असं नाव पडलेलं आहे. खूप सुंदर छोटंसं मंदिर आहे.
इथे खूप असे कार्यक्रम होतात महाशिवरात्रीला वगैरे. इथे त्यांची यादी लावलेली आहे आणि अभिषेक वगैरे पण केला जातो. तर मित्रांनो, आता आपण अक्कलकोटमधून निघालो आहे. तर आता आपण ना अशा प्रकारे व्हॅन येते ती केलेली आहे. तर खूप झिकझिक करतात, कंटाळा आला आम्हाला, कारण कोण 1000 सांगतो, कोण 1200 सांगतो, कोण 1500 सांगतो. आणि जर तुम्हाला सिंगल जायचं असेल तर, आणि असं सुद्धा सीट आपण जर एम्प्टी सिंगल वे असेल ना, तर त्यांचं असं आहे की त्यांना रिटर्नमध्ये पाहिजे. तर त्यामुळे ती लोकं घेऊन जायला पण रेडी नाही आहे. आणि कायच्या काय रेट सांगतात आहे, तर आम्हाला काही कम्फर्टेबल नव्हतं. खूप कॅब्स आम्ही बघितली, फायनली आम्ही मग ही कॅब केली, कारण हे ते 3 सीट्स आहे, तर ही पूर्ण रो आम्ही वापरू शकतो. म्हणजे आम्हाला कोणाचं मध्ये डिस्टर्बन्स पण नसणार, तर ते बेटर राहील. तर आता आम्ही गाणगापूरसाठी निघालो आहे. तर तिकडे गेल्यावर आपण तिकडचे व्हिडिओ शूट करणार आहे. तिकडे आपण कुठले कुठले टेम्पल्स जाणार आहे, तिथे परत आपण कुठचे संगम नदी जी आहे ती पण बघणार आहे. तर ते सगळं आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्याचा पार्ट 2 येईल, तर त्यामध्ये तुम्ही बघू शकाल. हा व्हिडिओ जो आहे ना, इथे एंड करणार आहे आणि आपण डिरेक्टली गाणगापूरचा व्हिडिओ न्यू बनवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा,